दिग्दर्शक संजय लीला भंसाली दिग्दर्शित राणी पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांच्या विरोधात राजपूत समाजाच्या वतीनं क्रांती चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी विविध संघटनाही सहभागी झाल्या होत्या. चितोडची महाराणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येत असून दिग्दर्शक संजय भंसाली हा चित्रपट निर्मित करतायत. राणी पद्मावती यांच्या जीवनाविषयी वास्तव इतिहास न दाखवता फक्त मनोरंजन आणि पैसा कमवण्यासाठी भंसाली यांनी चित्रपटात चुकीचे दृश्य जोडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक भंसाली यांच्यावर हल्लाही झाला होता. खोटा इतिहास जगासमोर मांडू नका असा दम करणी सेनेनं जयपूरमध्ये दिला आहे. औरंगाबादमध्येही महाराष्ट्र राज्य राजपूत युवा मंच, चेतना मंच, महाराणा प्रताप प्रतिष्ठान आणि शहरातील राजपूत समाज बांधवांच्या वतीनं संजय भंसाली यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. या प्रसंगी देवीचंद बारवाल, नंदलाल राजपूत, जयसिंग परिहार, विनोद पवार, पद्मसिंग राजपूत, भीमसिंग कहाटे, कल्पना राजपूत, भाग्यश्री राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येनं राजपूत समाज बांधवांची उपस्थिती होती. संजय भंसाली यांनी राजपूतांच्या इतिहासाशी जो छेडछाड केली आहे ती कोणत्याही महापुरुषाबद्दल, कोणत्याही समाजाच्या महिलेबद्दल व्हायला नाही पाहिजे आणि त्यांनी केली आहे. आज ज्यावेळेस महाराणी पद्मिनी मी त्या इतिहासामध्ये आज जेव्हा पुरुषाने तिच्यावर वाईट नजर टाकली त्यावेळेस तिने जोहर दिला आणि राजपूतांच्या इतिहासाशी जो कोणी वाईट नजर टाकेल त्याचा आम्ही जोहर दिल्याशिवाय राहणार नाही. महिला एक एक माणसाचा जोहर देईल आणि त्याला राखून देईल का राजपूत समाज हा काय, तर आम्ही एकत्र येऊन ह्याचा निषेध करू तसंच पण त्यांनाही दाखवून देऊ का राजपूत समाजाच्या इतिहासाशी कोणीही छेडखान करू नये. राजपूत महिलेशी फार मोठी हे आहे, छेडछाड केलेली आहे. महिलांसाठी हा मोठा विषय आहे की राणी पद्मिनी जे चितोडमध्ये त्यांनी जोहर केला आहे आम्ही त्याचा भंसाळीचा जोहर करायला लावू. राजपूत समाजाशी कोणी खेटायचं नाही तर आम्ही राजपूत काय आहे सगळ्यांना दाखवून देऊ. सगळ्या राजपूत समाजांना एकच विनंती करते की सगळ्या बंधू भगिनींनी भंसाळीचा भंसाळा वाजवायचा आहे. त्यांनी हा चित्रपट सरकारला मी सांगू इच्छिते की त्यांनी याचं चित्रीकरण कुठेही कोणत्याही देशामध्ये हिंदुस्थानामध्ये नाही तात्काळ थांबवण्यात येऊ, नाही तर फार मोठं राजपूत समाजातर्फे मोठं आंदोलन त्याच्यात करण्यात येईल. म्हणून संजय भंसाळीनं जे इतिहासाचं विकृतीकरण, इतिहास जो आहे जो सत्य इतिहास आहे राजपूतांचा, हा हे राजपूत राजे होते म्हणूनच आज हा हिंदुस्थान वाचलेला आहे. याचं नाव हिंदुस्थान आहे. परंतु ह्या हिंदुस्थानसारख्या भारतासारख्या महान देशाला फक्त राजपूतच एक अशी जमात आहे की तिने वाचवले आणि या भंसाळीने त्याचं विकृतीकरण करू नये. महाराणी पद्मिनी ह्या ज्या होत्या या एक आदर्श महिला पूर्ण राजपूत समाजाकरता, पूर्ण भारताकरता होत्या. त्यांनी स्वतःचं प्रतिबिंब फक्त दाखवलं त्याच्याकरता त्याने जोहार केलेला आहे. म्हणजे आत्मदहन करून घेणाऱ्या ह्या राजपूत स्त्रिया आहेत आणि या 16,000 त्यातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनी आत्मदहन केलेलं आहे. हा इतिहास जो आहे खरा इतिहास हा जगापुढे आणायला पाहिजे. परंतु भंसाळीसारखे जे नतद्रष्ट लोक आहेत त्याचा विपर्यास करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो. जर त्यांनी हे थांबवलं नाही, राजपूतांच्या इतिहासाशी छेडछाड करायचं जर थांबवलं नाही तर पूर्ण भारतातला राजपूत समाज हा जागृत होऊन त्या भंसाळीचं काय करील हे पुढे आम्ही तरी काही सांगू शकत नाही. परंतु भंसाळीनं आपलं जे हे धोरण आहे, आपली जी जीभ आहे ती आवरावी. भारतीय माते बहिणी विरुद्ध जर असं षडयंत्र करून पैसे कमावण्याचा धंदा दुकानदारी थाटून असं इतिहासासोबत छेडछाड करून जर असं विपर्यास करत असेल त्याचा मी निषेध करतो. आणि याची त्यांनी हिंमत करू नये, राजपूत समाज पूर्ण भारतात पेटून उठल. संजय लीला भंसाल यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ह्या ठिकाणी त्यांनी जे इतिहासासोबत ते खाडाखोड करण्याचे प्रयत्न केलेला आहे खरं इतिहास त्यांनी जनतेसमोर मांडण्याचं त्यांनी कामच केलं नाही. उलट समाजात त्यांनी माता भगिनीचं, त्यांनी मातेचं नाही किंवा राजपूतांचं नाही तर राजस्थानचं पण नाही, त्यांनी पूर्ण हिंदू धर्माचं त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. सर्व मातेचं त्यांनी अपमान केलेला आहे. तर आमचं त्यांना जाहीर त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. त्या पिक्चरला जर त्यांनी प्रतिबंध नाही केलं तर पुढे आम्ही याचं रोडवरती या ठिकाणी येऊन त्यांना धडा शिकवायचं या ठिकाणी राहणार नाही.